शेतकरी मित्र हो, जे मका उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, कारण मका पिकावर येणारी जी अमेरिकन लष्करी आळी आहे ती जर आपण वेळेत कंट्रोल नाही केली तर आपल्याला उत्पादन 100% घटू शकतं, इतकी ताकद त्या आळीमध्ये आहे। आणि ती शेंडा खाते, शेंडा खाल्ल्यानंतर वाढ होत नाही आणि मग नंतर आपल्याला जी बिट्टीच्या माध्यमातून आपल्याला जी मका मिळायची आहे तिच्यावर त्याचा परिणाम होतो। आणि ही कंट्रोल कशी करायची त्याच्यासाठी मी तुम्हाला टॉप 3 कीटकनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मका पिकावर जर आळी आली तर एकात्मिक कीड नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण की जिथं जिथं मकाचे प्लॉट आहेत तिथं आसपासच्या शेतकऱ्यांनी सुद्धा लष्करी आळीसाठी फवारणी घेणं गरजेचं आहे। तर आपण शेजारच्या शेतकऱ्याबरोबर फवारणी नक्की करा, जेणेकरून एकाच वेळी सर्व प्लॉटवर लष्करी आळी कंट्रोल होईल आणि आपल्याला उत्पादन मिळायला मदत होईल। मग तुमच्या पुढे प्रश्न उभा राहील की नेमकं कोणतं कीटकनाशक वापरावं, तर मी तुम्हाला सांगतो की बाजारपेठेमध्ये आज शेतकरी कोणकोणते औषधं मागतायत आणि त्या दृष्टीनंच मी तुम्हाला टॉप 3 जे कीटकनाशक आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। त्यातलं पहिलं जे आहे ते आहे सिजेंटाचं एम्प्लिगो, त्याच्यामध्ये आहे क्लोराट्रेनिलप्रोल 10% आहे आणि त्याचबरोबर लॅम्डा सायलोथ्रिन जे आहे ते 5% आहे आणि ZC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि ते साधारण आपण एकरी वापरायचं आहे 100 ml आणि पाणी घ्यायचं आहे 170 ते 200 लिटर पर्यंत, कारण वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे वेगवेगळे स्प्रेअर पंप आहेत किंवा STP मशीन जे आहेत जे यंत्र मी फवारणी करतो तर अशा वेळेस कमी जास्त पाणी लागू शकतं। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की एकरी 100 ml एम्प्लिगो गेलं पाहिजे आणि हे एम्प्लिगो जे कीटकनाशक आहे लष्करी आळीसाठी खूप प्रभावी आहे आणि शेतकऱ्यानं एका मला फोटो पाठवलेला आहे, तुम्ही त्याच्यात बघा की लष्करी आळी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी वाळून गेलेली आहे आणि तिचं संपूर्ण नियंत्रण झालेलं आहे। तर हा फीडबॅक बघून तुम्ही एम्प्लिगो वापरायला हरकत नाही। त्याच्यानंतर जे नेहमीचं आहे ते डेलिगेट, त्याच्यामध्ये जे स्पाईन टोरॅम आहे ते 11.7% आहे आणि ते SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि त्याची एकरी शिफारस 180 ml आहे। आपण व्यवस्थित पाण्याचं नियोजन करून आणि येथे आपल्या मका पिकावर फवारायचं आहे, त्यानं ही लष्करी आळी कंट्रोलमध्ये यायला मदत होते। त्याच्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारं जे कीटकनाशक आहे ते आहे आदामाचं बॅराझाइड, त्याच्यामध्ये आहे नोवालुरॉन 5.25% आणि त्याच्याबरोबर जे नेहमीचा घटक आहे इमामेक्टिन बेन्झोएट तो 0.9% आहे आणि ते SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे। त्याची एकरी जी शिफारस केली गेलेली आहे ती 500 ml आहे, तर तेही तुम्ही व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या मका क्षेत्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि सर्व शेतकऱ्यांबरोबर म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण करून आपण लष्करी आळीची फवारणी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल। जेव्हा कधी तुम्ही फवारणी करणार असाल तेव्हा शेजारच्या शेतकऱ्याबरोबर आपण नक्कीच चर्चा केली पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन लष्करी आळीवर यश मिळवलं पाहिजे। त्याच्यासाठी मी सांगितलेली ह्या 3 औषधांपैकी कोणतंही एक औषध निवडा आणि आपल्या मका पिकावर लष्करी आळीचं नियंत्रण करा। शेतकरी मित्रो, हे औषधं वापरून नक्की तुम्ही मला फीडबॅक द्या आणि कमेंट देखील करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील कमेंट वाचून फायदा होईल। शेतकरी मित्र, आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर ही माझी दिलेली माहिती आवडली असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।